पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। तू अखंड निवडणुकीच्या काळात मोदी साहेबांना चोर म्हणले असतील किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका केली असेल राफेल या विषयामध्ये, जर तुम्ही बघितलं तर 2 दिवसापूर्वीच हायकोर्टानं या विषयाची क्लीन चीट ही केंद्रातील शासनाला दिलेली आहे। आमचं असं म्हणणं आहे की चौकीदार प्युअर आहे लेकिन गांधी चोर आहे, त्यामुळं आजचा हा निषेधाचा दिवस आहे। अखंड भारतामध्ये चौकात चौकात ज्या ज्या ठिकाणी मंडळ आहेत त्या त्या मंडळाच्या ठिकाणी आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत, कारण की वर्षभर या लोकांनी मीडियाच्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तसेच केंद्र शासन यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं JNU संस्थेमध्ये ज्या पद्धतीनं स्वामी विवेकानंदजींची मूर्तीची तोडफोड करण्यात आली, त्याचबरोबर भगवा को जलाइए अशा पद्धतीनं वाक्य लिहिण्यात आली, त्याचा पण निषेध भारतीय जनता पार्टी कराड शहर या ठिकाणी करत आहे। आजच्या या निषेधाच्या दिवशी अखंड सातारा जिल्ह्यात तसेच अखंड महाराष्ट्रात हा निषेध दिन पाळण्यात येत आहे आणि आम्ही राहुल गांधी तसेच काँग्रेस पार्टी याचा निषेध करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये राहुल गांधी यांनी संपूर्ण जनतेची आणि देशाची माफी मागावी, त्यांनी जे खोटी विधानं करून जनतेची दिशाभूल केली या संदर्भात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो।